हाय फ्रेंड्स, फूड एंड सफरमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन चिली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी आपण इथे 1/2 किलो चिकन घेतलेले आहे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टॅमॅटो, 2 शिमला मिरची उभी कापून घेतली आहेत, ओली कोथिंबीर, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, चवीपुरते मीठ, लाल तिखट आणि 1 लिंबू। चिकन आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। आलं लसूण पेस्ट, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस हे आपण 1 ते 1.5 चमचा प्रत्येकी घालायचं आहे, कारण आपल्याला ते नंतर ग्रेव्हीमध्ये पण टाकायचे आहे। चवीपुरते मीठ, लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालूयात बाइंडिंगसाठी, 1/2 लिंबू पिळून घेऊया। हे सगळे आता मिक्स करून 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे रेस्ट करण्यास ठेवूया। आपण गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे, त्यात थोडे तेल टाकूयात व हे मॅरिनेशन केलेले पीस तळूया। हे पीस सर्व आपण लो फ्लेमवरच तळणार आहोत, नाहीतर ते वरून ब्राऊन आणि आतून कच्चे राहतात। 5 ते 7 मिनिटांपर्यंत डीप फ्राय करून घेऊयात। तुम्ही बघू शकता पीस आपले साधारण तळून झालेले आहेत। पॅन आपण गरम करून घेऊयात व थोडेसे तेल टाकूयात। त्यात जास्त तेलाची आपल्याला गरज नाही। आता आलं लसूण पेस्ट टाकूया, ती आपण छान परतून घेऊयात। आपल्याला आलं लसूण पेस्टची जास्त गरज नाही, कारण आपण मॅरिनेशनसाठी आलं लसूण पेस्ट थोडी वापरलेली आहे। सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे सगळे सॉस आपण 1 ते 1.5 चमचाच घालायचे आहेत, कारण आपण मॅरिनेशन करताना त्यात सॉस टाकलेले आहेत। आता आपण ह्यात बारीक कापलेला कांदा घालूयात। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा। बारीक कापलेला टॅमॅटो, बारीक कापलेली सिमला मिरची हे सगळं आपण छान परतून 1 वाफ काढायची आहे व थोडेसे चवीपुरते मीठ। कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण थोडेसे पाणी घालून त्याचे मिश्रण करून घेऊयात ग्रेव्हीसाठी। ग्रेव्ही तुम्हाला जर कमी जास्त पातळ किंवा जाड पाहिजे असेल तर तुम्ही ते मिश्रण वाढवू शकता। लाल तिखट, आता हे आपण मगाशी केलेले कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण त्यात घालूयात व चांगले एकत्र ढवळूया। व थोडेसे पाणी घालूयात
व एक वाफ काढूया। आता ही छान वाफ आलेली आहे, सगळे एकजीव झालेले आहे। आपण त्यात आता तळलेले पीस टाकून घेऊया। हे प्रोसिजर सगळी आपण लो फ्लेमवरच करायची आहे, नाहीतर आपण कॉर्नफ्लोअरचे पीठ घातलेले आहे त्यामुळे ते खाली पॅनला लागून जळू शकते। आपली आता ही चिकन चिली तयार आहे, तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण छान एकजीव झालेले आहे। आपण त्यात आता कोथिंबीर टाकूया। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात, आणि आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।